अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख पाहुणे राज्याचे कर्तव्यगार कर्तव्यदक्ष झुंजार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय अध्यक्ष प्रशांत दामगेजी, आदरणीय डॉक्टर जब्बार पटेलजी, आदरणीय आमदार उमाताई खापरे, आदरणीय आमदार महेशदादा गाणगे, निमंत्रक भाऊसाहेब भोईर, श्री नरेश खेडकरजी, शंकरभाऊ जगतापजी, अजित बुरेजी, श्री नरेश गडेकरजी, सतीश लोहकेजी, श्री मिलिंद जोशीजी, आयुक्त शेखर सिंगजी, श्री मिलिंद कुलकर्णीजी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, नाव सुटगत राग मानू नका, जानी मगा नावाचा कागद लिहून दिला, त्याचं नाव कार्यक्रमाच्या नंतर मी तुम्हाला सांगेन। खरतर अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मी मनात विचार करत होतो की या कार्यक्रमात समारोपीय कार्यक्रमात आम्ही उपस्थित आहोत, तर प्रशांतजी सदिच्छा काय द्याव्यात, आणि मग मनात सहज भाव आला की या 100व्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत आणि भामरागडपासून रायगडपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतील जनतेच्या हृदयापर्यंत हा नाटकाचा भाव पोहोचावा, मोठ्या संख्येने पुन्हा एकदा रसिकांनी स्वतःच्या पैशांनी तिकीट काढून नाट्यगृहात नाटक बघावं, आणि एवढंच नव्हे तर सदिच्छा देताना मनात हीच सदिच्छा आहे की महाराष्ट्रात इतके नाट्य रसिक वाढावेत की आज प्रशांतजी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर मागणी करता की नाट्यगृहाचं भाडं कमी करा, पण असा एक दिवस येऊ की तुम्ही मागणी करावी की आता नाट्यगृहाचं भाडं दुप्पट करा, इतके रसिक नाटकाला गाफतात, इतकी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने यामध्ये चिंतन व्हावं, मनन व्हावं। खरंतर आता डॉक्टर जब्बार पटेल यांनी, खरं तर आमदारांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षणच दिलं की आपली मागणी ही पूर्ण व्हावी या दृष्टीने समोर बसलेल्यांना टाळ्या वाजवून घेतल्या, आमच्या चेहऱ्यावरचं हास्य ते बघत होते, पण मी जब्बार भाई विश्वास देतो की आम्ही सुद्धा संकल्प करूनच इथं आलोय की या क्षेत्रामध्ये बदल व्हावा, आणि हा बदल होताना प्रशांतजी तुम्ही म्हणाले ते खरं आहे की 75 नाट्यगृह आम्ही करण्याचा संकल्प केला, पण एक गैरसमज काढून टाका की सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त एक नाट्यगृह आहे। तुम्ही जे सांगत होता की व्यवस्थापकाची नियुक्ती आम्ही करावी, व्यवस्थापकांची नियुक्ती आम्ही करू शकत नाही कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे। 75 नाट्यगृह अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात बांधण्याचा आमचा निर्णय हा पूर्णत्वासच जाईल। तुमच्या मनात थोडी शंका दिसली की आता पूर्ण नियोजन झालं पण अंमलबजावणीकडे लक्ष दिलं पाहिजे, मी तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत 75 नाट्यगृहाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही आपलं पद सोडणार नाही आणि तुम्ही सोडू द्यायचं नाही, हा संकल्प मात्र केला पाहिजे। खरं तर आमचं कौतुक आहे की विडंबना आहे मला माहित नाही, पण आम्ही नाट्य रसिक आहोत इथपर्यंत ठीक होतं, पण तुम्ही आम्ही सुद्धा उत्तम नाटकं करतो, आता एक कौतुक होतं की विडंबन होतं समजलं नाही। पण मला जब्बारबाई म्हणाले की
आम्ही नाटकं करतो पण तुम्ही नाटक क्षेत्रात एवढं राजकारण करतात की आम्ही मागे पडतो हेही काही लोकांनी कानात सांगितलं. पण एक गोष्ट खरी आहे की नाटक अभिनय हा आजचा नाही आहे, हा 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात 70 लाख वर्षापूर्वी मानवाची उत्क्रांती सुरू झाली तेव्हाही पाषाण युगात जेव्हा भाषा नव्हती शब्द नव्हते मला वाटतं की तेव्हाही चेहऱ्याच्या अभिनयातूनच एकमेकाशी संवाद साधला जात होता. आणि मराठी नाट्यसृष्टी मागे येण्याचं कारणच नाही, कारण या देशाला राजा हरिश्चंद्र हा 1913 चित्रपट देणारा हा जय भवानी जय शिवाजीच्या याच भूमीतले दादासाहेब फाळके आहे. आणि म्हणून आपल्या सृष्टीमध्ये कदाचित थोडस सावट आलं असेल पण मला निश्चितपणे वाटतं की हे सुद्धा दूर होईल. आज आपण 25 पिंपरी चिंचवड येथील अतिशय सन्माननीय मान्यवरांचा सत्कार केला. ज्या समाजामध्ये मान्यवरांचा आपण सत्कार करतो ज्येष्ठांचा सत्कार करतो यापेक्षा मोठा कोणताही भाव असू शकत नाही. खरं तर मला आयुष्यामध्ये 3 घंटा वाचताना अतिशय आनंद व्हायचा आणि आजही होतो. शाळेची सुटण्याची घंटा वाजली की आनंद व्हायचा, आईच्या सोबत नाटकाला जाऊन आईच्या मांडीवर बसून नाटक पाहताना आनंद व्हायचा. आणि मी परवाही सांगितलं की जगातलं सर्वात किमती सिंहासन असेल तर ती आईची मांडी आहे. आणि तिसरी घंटा ही मंदिरात जेव्हा वाजते त्याचा आनंद आपल्याला व्हायचा. मीही जेव्हा नाटकाला जायचो ज्यांचा आता आपण उल्लेख केला विक्रमवीर प्रशांत दामले, जेव्हा नाटक पाहताना एखादा असा प्रसंग येतो की सारे नाट्य रसिकांच्या चेहऱ्यावर असं सुंदर हास्य असतं तेव्हा माझ्या मनात नेहमी विचार येतो की जगातले श्रीमंत म्हणजे मुकेश अंबानी गौतम अदानी नाही, हे यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतंय ना यापेक्षा श्रीमंत जगात कोणी असू शकत नाही. अशा हास्याला पाहताना जर समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले असते तर त्यांनी हेच म्हटलं असतं की जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तुची शोधून पाये. पुढे कंडिशन अपगाय प्रशांत दामलेंचं नाटक पाहताना प्रेक्षक सोडून, कारण ते चेहऱ्यावरचं हास्य हे खरं आहे की जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक जर आपण विचारलं कोणी सांगेल लंडन कोणी सांगेल पॅरिस, पण सर्वात जगातलं महागडं कॉस्मेटिक एखादा नाटक पाहताना जेव्हा चेहऱ्यावर आनंद येतं हास्य येतं. आणि आपण नाटक पाहताना खरं तर 21व्या शतकातलं आव्हान आहे, जेवण्याच्या टेबलवर कुटुंब बसतं तेव्हाही प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो व्हॉट्सअप फेसबुक बघत असतात हम आपके है कोण हा भाव तिथं पाहतो. पण नाटकात आल्यावर मात्र पती पत्नी दोघेही असे बसतात हम आपके है कोण यापेक्षा हम साथ साथ है हा भाव तिथं निर्माण होतो. आणि बायकोचा हात घेऊन नाटक पाहताना जो आनंद असतो ना हा तर 10 लाख 20 लाख खर्च करून प्राप्त होऊ शकत नाही, हे आपण प्रेक्षकगृहात निश्चितपणे आपण पाहिलं. आज नाट्यकोश याचंही प्रकाशन झालं असं मी घोषित करतो. पण नाट्यकोशही किती मोठा होता, मी मनात विचार केला की रोज 2 हातांनी 2 नाट्यकोश खालतीवरती केले तर निश्चितपणे सलमान खान सुद्धा आपलं शरीर सौष्ठव बघण्यासाठी येईल इतकी सुंदर माहिती संकलन या नाट्यकोशामध्ये केलं हे मात्र अभिनंदनीय आहे. खरं तर मागच्या सरकारचे जब्बार पटेल साहेब तुम्हाला काय अनुभव होते मला माहीत नाही, पण तुमचं एक मत सरकारी व्यवस्थेबद्दल एक मत जे आहे ना ते कलुषित झालं. हे खरं आहे की मंत्रालयामध्ये कोणतीही फाईल वेगाने जात नाही. आणि हे विधानसभेत मी अनेकदा मांडलं की मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, सिझरीन करावंच लागतं. हे ज्याला समजलं त्याला काम करण्याची पद्धत लक्षात येते. आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका, खरं तर तुम्ही मला एक गुण द्या की निवडणूक न लढवता कसं निवडून येता येतं
ज्याचे 100वे अध्यक्ष तुम्ही जागात, आणि मी एक गुण देतो की फाईल वेगाने कशी काढायची हा गुण मात्र मी निश्चितपणे तुम्हाला देईल. खरं तर आमच्या राज्यामध्ये आपल्या आशीर्वादाने देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे हे खरं आहे की आम्हाला याची जाणीव आहे की कोणतंही राज्य हे किती धनसंपन्न आहे यावर त्याचं मूल्यांकन आकलन होत नाही. ते किती गुणसंपन्न आहे, ते किती सांस्कृतिक संपन्न आहे, ते किती आध्यात्मिक संपन्न आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा आता पर कॅपिटा इन्कम GDP ही भाषा बंद केली, आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा सुरू केली. आज जगामध्ये धनानी धन से तन का समाधान हो सकता है ही गोष्ट लक्षात आली, पण सांस्कृतिक कार्यानी मन का समाधान हो सकता है यावर मात्र शिक्का मोर्तब झालाय. आणि म्हणूनच हे पहिलं वर्ष होतं की आजपर्यंत पुण्या मुंबईमध्ये असणाऱ्या सांस्कृतिक आंदोलन आता हे गडचिरोलीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निर्णय केला. आणि म्हणूनच देवेंद्रजीच्या नेतृत्वात झाडीपट्टी क्षेत्रामध्ये जे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करतात पहिल्यांदाच परशुराम खुने नावाच्या एका झाडीपट्टीमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराला पद्मश्री प्राप्त झाली. ही महाराष्ट्राची पहिली घटना आहे की शेवटी गडचिरोली आणि भंडारा गोंदी यासारख्या जंगलात राहणाऱ्या कष्ट करणारा जो शेतकरी आहे, जो हाडाचं काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, एक एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, कडक उन्हात नांगरणी वकरणी करतो, पावसाळ्यात चिखल तुडवतो, थंडीत आपल्या कच्च्या बच्च्याला छातीला घेऊन आपल्या ब्लँकेटमध्ये झोपावं तेव्हा मात्र तो जागणीसाठी जातो. त्या शेतकऱ्याचं मनोरंजन कोण करतं तर कलाकार करतात. कधी दंडारीच्या माध्यमातून, कधी इतर सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम हे कलाकार करतात. आणि म्हणून त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. सांस्कृतिक कार्य विभाग फक्त 75 नाट्यगृह बांधत नाहीये. जे नाट्यगृह आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहेत आणि ते नाट्यगृह कसे आहेत त्याची जाणीव आहे. आम्ही खरं तर त्याचा अभ्यास केला. प्रशांत दामगेजींनीच त्या संदर्भात निवेदन दिलं होतं की 52 नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, 12 सोडलीत तर बाकी नाट्यगृह अशी आहे की आपण तिथं गेलो तर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजतील. त्याही नाट्यगृहाच्या संदर्भात त्यामध्ये आधुनिकता आणावी, सोलार करावे आणि नाटक पाहताना नाट्य रसिकांच्याही आनंदामध्ये ते नाट्यगृहही सामील व्हावं या दृष्टीनेही आम्ही यामध्ये योजना केलेली आहे. आणि मग विश्वास आहे की आज महाराष्ट्र सरकारने विश्वास व्यक्त करत आपल्या या नाट्य सांस्कृतिक आंदोलनाला आर्थिक मदत केली, भविष्यातही करेल. हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आर्थिक अडचण असण्याचं कारणच नाही, देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आमचं 15% योगदान आहे, GST मध्ये आमचं 20% योगदान आहे. आणि म्हणूनच आपण राज्यगीत निवडलं, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आज आपण या निमित्ताने जे चिंतन करणार आहोत 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून, तेव्हा मग अभिमान आहे की यामध्ये आम्ही ज्या विदर्भातून येतो त्यामध्ये कालिदासानी लिहिलेलं सारी नाटक इतक्या पुरातन काळात लिहिल्यानंतरही मला एका गोष्टीचा आनंद होतो की आज 2013 पॅरिसमध्ये आम्ही ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजच्या गोष्टी करतोय, पण नाटक असं क्षेत्र आहे की तो भविष्याचाही वेध घेतला जातो. आणि म्हणून कालिदासाच्या नाटकांमध्ये जितके रस आहे, जितके आशय आहे, त्यामध्ये पर्यावरण सुद्धा आहे. नाटक हे एका हृदयातून दुसऱ्या हृदयाला संदेश पाठवणारं क्षेत्र आहे आणि आयुष्यामध्ये लक्षात राहतं. मला आठवतं की जेव्हा मी राजेश खन्नाचा आनंद चित्रपट बघितला तेव्हापासून आजपर्यंत बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए, जिंदगी बडी होनी चाहिए लंबीने
किती दिवस वाक्य आठवण राहिलं. नाटक फक्त मनोरंजन करत नाही तर दिशा देतं. या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण संकल्प करूया की महाराष्ट्राच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत, मनामनापर्यंत हा आमची सांस्कृतिक आमची विरासत हे पोहोचवण्यासाठी आपण जे कराल त्या पाठीशी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे राहील. जेव्हाही देवेंद्रजी एखाद्या कार्यक्रमाला जातात, मी एखाद्या कार्यक्रमाला जातो, कार्यकर्ते नारे देतात, देवेंद्रजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आज आम्ही दोघेही हे सांगायला आलो आहे की आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.